माझा अहंकार मला अचीवमेंट वाटत होती. मला वाटायचं आहे म्हणजे अद्वितीय माणूस आहे मी, दुसरी कॉपीच नाही बनू सकती. आणि दारू त्याला अशी शिलगून टाकायची, म्हणजे चंद्रयान आत्ता मी तेव्हाच होतो तिकडं, म्हणजे खलास आपलं कुछ भी कर सकते. लक्षात घ्या, लिव्हर सिरोसिस पर्यंत पोहोचलेला, लग्न मोडायच्या अवस्थेपर्यंत पोहोचलेला, दिसेल त्या बारमध्ये दारू पिणारा आणि दारू प्यायल्यानंतर जगाला आपल्या या गरीब अवस्थेला जबाबदार धरणारा हा माणूस आता काय आयुष्यात घडलं ते आपण ऐकूया. 21 किलोमीटर मी 100 पेक्षा जास्त वेळा पळालो असेल. 42 किलोमीटर म्हणजे ज्याला फुल मॅरेथॉन म्हणतात ते 10 वेळा पळालोय. 50 किलोमीटर 5 वेळा, 100 किलोमीटर 2 वेळा, 161 किलोमीटर मी आता एक्सप्लेन केलं ते 1 वेळा. सायकलिंग मी 200, 300, 400, 600 किलोमीटर ॲट अ स्ट्रेट चाललं आहे. 200 किलोमीटर मी 18-19 वेळा केलं असेल सेपरेटली. आयर्नमॅन जे आता हे सांगितलं हे मी विदेशी 4 वेळा केलं आहे. 2 वेळा 70.3 यातला अर्धा भाग आजच गोव्याला चालू आहे ती स्पर्धा. मागच्या वर्षी मी येऊ नाही शकलो ही 2 वेळा. हे सगळ्या आकडेवारी आकर्षणासाठी मी परत तेच सांगेल की हे सगळीकडे पण करायचं ठरवलं ना तर होऊ शकतं. एक फार चांगलं आहे की हा माणूस बोलणार नाही आहे तर त्याला मी प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नातून हा माणूस उलगडत जाणार आहे. याचं कारण या माणसाचं आयुष्य इतकं प्रत्ययकारी आहे, इतकं प्रेरणादायी आहे की यातल्या 3 टप्प्यावरच्या गोष्टी जरी तुम्ही ऐकल्यात तरी तुमचं आयुष्य बदलू शकतं. स्वयंचा हेतूच हा आहे की परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून, आणि ते परिवर्तन त्याने नेमकं कसं केलं हे आपण पुढच्या 1/4 पाऊण तासात जाणून घेणार आहोत. तुम्ही आत्ता ऐकलं असेल की नितीन घोरपडे हे आयर्न मॅन झाले. किती वेळा आयर्न मॅन तुम्ही कम्प्लीट केलं? आय डिड 4 टाइम, 4 वेळेस. 4 वेळेला केलं. आता जेवढ्या टाळ्या पडल्यात ना त्याच्या 64 टाळ्या पुढच्या उत्तरानंतर मिळतील. आयर्न मॅन बनण्यासाठी काय करावं लागतं? आयर्न मॅन हा एक ट्रायथलॉन कोर्स आहे, स्पोर्ट्स ज्याला म्हणतात. त्यात 3 खेळांचा समावेश असतो, पोहणे, सायकलिंग करणे, रनिंग. 3.8 किलोमीटर समुद्रात किंवा ओपन वॉटरमध्ये स्विमिंग करणे, त्यानंतर 180 किलोमीटर सायकलिंग आणि 180 आणि त्यानंतर 42 किलोमीटर रनिंग. हे सगळं तुम्ही इतक्या सहज सांगताय की जणू काही पर्वतीला चढून उतरून खाली आल्यानंतर वाटावं इतकं सोपं वाटावं हे, पण निश्चितच हे सोपं नव्हतं. आणि विशेषतः ज्या प्रकारचं खडतर बालपण तुमचं गेलं त्या बालपणानंतर माणसं कडवट बनतात, अंतर्मुख होतात, समाजाविषयी एक प्रकारचा मनामध्ये पूर्वग्रह दूषित बनतात, परंतु आजूबाजूला सगळंच प्रतिकूल असताना तुम्ही मात्र सतत पॉझिटिव्ह राहिलात. काय सांगाल आपल्या बालपणाबद्दल? छानच गेलं म्हणाल. बालपण माझं छान होतं. काय होतं माझं, मी माझ्याबद्दलच बोलेल, माझे सर्व अनुभव मी माझेच सांगेल. मला कुणाचं नाव घेऊन सांगण्याचं हक्क नाही म्हणत. जेव्हा मी चांगले दिवस जगायला लागलो ना तेव्हा मला माझ्या वाईट दिवसाबद्दल वाईट वाटणं सुरू झालं. अशातला भाग आहे. तेव्हा जेव्हा माझं बालपण वाईट होतं ना तेव्हा मला काही वाईट वाटलं नाही, कारण ते तसंच होतं. एरंडवाना ही जागा सगळ्यात लाईफमधलं एक वाईट परत मी ते म्हणेल की जेव्हा वाईट होऊन गेलेलं असतं ना त्याचं नंतर वाईट वाटतं जेव्हा लोकांना कळतं. एरंडवण्यात घर होतं. माझे वडील माझ्या मी वयाच्या 25 वेळा पण नाही पाहिलेले आणि तिथं त्यांनी आम्हाला औरंगाबादहून पुण्याला शिफ्ट केलं. एक हिस्ट्री आहे पण त्यात एक छोटासा क्षण. मला 2 आई आहे. माझ्या सावत्र भावाने येऊन रात्रोरात आमचं पूर्ण घर जाळलं आणि आम्ही सकाळी काही नव्हतो. हाच तो एरंडवाना. मला येताना खूप आतून फिलिंग येत होतं की मी 7वीत असताना हे सगळं झालेलं. आणि काही नाही, सगळं जळताना बघितलं सगळं. माझ्या आजीने फक्त एक म्हणली होती, अबे हे होणारच होतं, जे काही तुझ्या आईने निवडलं त्यानंतर हे होणार होतं, पण ह्यात घाबरायचं नसतं, ह्यात चालत राहायचं, काही होत नाही. त्यांनी त्याचं केलं, तू त्याचं केलं, तू असतं तर तू यापेक्षा जास्त केलं असतं. संपलं. त्या दिवशी एक कळलं की जे करू ना आपण जे करू त्याचं रिफ्लेक्शन होतं. माझ्या मागच्यांनी केलं ते आता झालं. माझी आजी माझी टीचर होती, माझं सगळं काही तिने केलं. मला त्रास नाही झाला कधी. मला त्रास झाला मोठं झाल्यावर. माझ्याकडे जेव्हा पैसे आले ना तेव्हा मला, आणि पैसे आले त्यानंतर काही गोष्टी अजून ज्या नाही केल्या पाहिजे त्या मी करायला लागलो ना तर त्या मिटवण्यासाठी मी सगळं
लहानपणीच्या गरिबीच्या गोष्टी बाहेर काढणं सुरू केलं आणि सिंपथी मिळवणं सुरू केलं. कारण मला कोणी म्हणू नये माझ्या वाईट गोष्टीबद्दल. मी जो माज करत होतो माझ्या शब्दांसाठी मी सगळ्यांच्या आधीच माफी मागेल, कारण मी थोडं मिश्रित आहे. पुण्याचं जरी असलो तर मी मराठवाड्यात मोठा झालेलो आहे आणि शब्दांचे माझी थोडी उकाचुका झाली आहे. तर मी माझा माज आणि माझा अहंकार लपवण्यासाठी मी सिंपथी गेन करायचो. ओवरऑल सरांच्या प्रश्नांना मी कितपत छान उत्तर देऊ शकेल माहीत नाही, बट आहे लहानपण माझं आर्थिक बाबतीत बिकट गेलं. पॅरेंट्स नव्हते पण माझे पॅरेंट्स, माझी आई, माझा बाप माझी आईच होती, माझी आजी माझा आईबाप होती. आणि त्यांनी मला, मी माझ्या आईचं आणि आजीचं खूप जास्त त्रासातलं जीवन बघितलं ना, तर मी राईटच झालो. मला कळलं की लाईफ जगताना असंच बनायचं आहे आपल्याला, एकदम डॅशिंग. माझ्या आईला कॅन्सर आहे, 10 वर्षापासून मरणार होती म्हणून सांगितलं डॉक्टरने 3 महिन्यांनी. ती असली खतरनाक लढवई आहे ना, तर ती आता आम्हाला पोहोचून परत नंतर जाईल अशा टाईपमध्ये ती आहे. तिने रिव्हर्स घेतला लाईफमध्ये. मी अशा फॅमिलीत नसलो म्हणून मला काही भीती वाटत नाही सर. तुमच्या आयुष्यात दारू आली, ती दारू त्याचा पहिला प्याला आयुष्यात कधी आला, कशी सुरुवात झाली आणि त्या दारूनं तुम्हाला कुठे नेऊन पोहोचवलं? लहानपणापासून दारू पाहिली असं म्हणायला पाहिजे. मी ज्या काही माझं अपब्रिंगिंग, चांगल्या भाषेत जे म्हणतो ना अपब्रिंगिंग, जे झालं ते वस्ती एरियामध्येच झालं. तर दारूबद्दल असं काही वाईट हीन भावना असं काही नव्हतं. ठीक आहे, दारूमुळे माणसं मरतात हे जसं फॉरवर्डेड आहे तसंच, आता फॉरवर्डेड असतं तसंच माहिती होतं, मरतात ह्याच्याबद्दल काही घेणं नव्हतं. 8वीत असताना सहज धुलीवंदनला धुळीवर मनवल्या जाते मराठवाड्यामध्ये. आमच्या म्हणून कोणी वाईट वाटून देऊ नका, मी पुण्याचाच आहे. आमच्या मराठवाड्यात धुळवड मनवल्या जाते आणि धुळवडला पिणं हे असं मॅन्डेटरी आहे की धुळवडला दारू प्यायची असते. कुणी कशी दिली माहीत नाही, मी पिली पिताना माहीत होतं, कोणत्या तरी मोठ्या दादाने दिली आमच्यातल्या आणि पिली. त्यानंतर 2 वर्ष मला माहीत नव्हतं दारू काय असते, पण 10वीनंतर मी रोज दारू प्यायला लागलो. कसं काय माहीत नाही, आवडली. 4 मित्र मी कामाला जायचो, संध्याकाळी घरी यायचो मित्राच्या रिक्षामध्ये, ती एक बाटली चौकात आणल्या जायची आणि ती 1-3 मी प्यायचो. तेव्हा 12 रुपयाला काय ती, सॉरी मी काही शब्दांसाठी परत परत माफी मागतो, ती देशीची भिंगरी असायची. ते 3 जण एकाने ग्लास आण, एकाने तांब्या आण, एकाने पाणी आण, एकाने फुटाने आण, असं करून ती प्यायचो. जसं माझं काम, माझे पैसे वाढत गेले, माझी मिळकत वाढत गेली, तशी तशी त्याचा प्रमाण वाढत गेला. पण पैसे जसे वाढत गेले ना, मला त्याचा असर काही समजून येईना ना की काही होतं आहे ह्याची मला सवय लागते. हे सगळं खूप नंतर. माझी दारू वाढत गेली, योगायोगाने माझे आर्थिक भौतिक गोष्टी जास्त वाढत गेल्या. खूप प्रचंड गरिबी मी माझ्या घरच्यांनी पाहिल्यामुळे त्यांना सुद्धा असं वाटत होतं, ठीक आहे हा करतोय आता काय. मी कारण मी बियॉन्ड गेलेलो होतो, मी ऐकण्या बिकण्याच्या खूप पलीकडे गेलो होतो. आई आजी असं काही राहिलं नव्हतं, ज्यात मी खूप गोडगोड बोलत होतो थोड्या वेळ आधी तसं काही नव्हतं. तेव्हा मी सगळ्यांना असं म्हणजे बायोलॉजिकली खरं नाही आहे, होऊ नाही शकत हे मला पण माहिती होतं, पण मी अशा फेजवर चालले गेलो होतो अहंकारामुळं पैशामुळं की मला वाटायचं ह्या सगळ्यांना मी जन्म दिलेला आहे, आईला आजीला ह्यांना सगळ्यांना, आणि मी मोठा आहे आणि पैशापुढं माझ्या अहंकारापुढं मी कशालाच काही मोजणं तयार होतो. खूप नंतरच्या स्टेजला जेव्हा मी हरणं सुरू झालं होतो, हरजीत तेव्हा पैशाची लागली होती माझ्या लाईफमध्ये, हरणं सुरू झालं होतं, फिजिकली डॅमेज होणं सुरू झालं होतं, तेव्हा कुठं कुठं जाणीव होणं असं होत होतं. पण ती जाणीव दाबायसाठी मला परत दारू प्यावं लागायची. कारण मी कुणाकडे जायचो ना की उदाहरणार्थ सरांकडे, सर काय करू, तर मला माहिती होतं उत्तर, हे म्हणायचे दारू नको पिऊ. ते तर मलाही माहिती होतं पण ते जमत नाही आहे, हे मी जमत नाही आहे म्हणायचो. समोरचं म्हणतो असं कसं जमत आहे, आम्ही कुठं पितो का, असे काहीतरी ते उत्तर असायचे. आणि मी म्हणायचो यार ह्यांना नाही कळणार प्रॉब्लेम, आणि मी परत दारू प्यायचो. प्रश्नाचं उत्तर परत दारूत, आणि दारूमुळे परत प्रश्न, असंख्य ॲक्सिडेंट, काही नाही त्याचं काही, म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत मी सगळीकडे मोडलेलो आहे, सगळीकडे एकदा प्लास्टर झालेले, हातामध्ये अजून पण लवचुंबक चिटकतं, ते काहीतरी रॉड आहे आणि आहे असंच काहीतरी विचित्र. मी चांगला होतो, मी 10वीपर्यंत शाळेत पहिला यायचो. जे काही बालपण बिकट जरी गेलं तर तो एक आग होती आतून की नाही नाही आपण गरीब आहे ना, ते कारण जाणीव होती, तेवढी गरीबी नाही, माहिती पण होतं की आपला बाप पुण्यात आहे आणि तो श्रीमंत आहे, भरतनाट्य मंदिरमध्ये त्याचं कॅन्टीन आहे. ही हे आतून होतं ना, 700 पेटत भरतनाट्य मंदिरमध्ये बापाचं कॅन्टीन म्हटलं, ते आतून असं हे होतं की यार आपण श्रीमंत पण ठीक आहे, आपल्या वडिलाच्या 2 परिवार असल्यामुळे आपण औरंगाबादला, हरकत नाही. पण आतून होतं ते म्हणतात ना, शेवटी डेफिनेटली ब्रीड भारी होतं ना, त्यामुळं आतून हे होतं की आपण आहे गरीबी आहे, पैसे कमवून दाखवू, पैसे कमवायसाठी शिकायचं गरज, शिकायचे पण ताण होते, पण ते कळलं 10वीनंतर शिक्षणापेक्षा आपल्याला पैसेच आधी छापावं लागेल. आणि त्या नादात कधी दारू आली, माझी चूक आहे, दारू मला कुणी पाहिजे नाही. सर काय काय डेंजरस आहे, मनात रुजलेला हा अहंकार किंवा व्यसनाधीनता? नाही, अहंकार व्यसनाधीनता हे त्याचा मुलामा आहे,
माझा अहंकारच मला आहे ना ते सगळा रोष होता, लहानपणापासूनचा रोष होता माझ्या डोक्यात. इसने ये किया उसने, मी आत्ता जेवढ्या सहजतेने बोललो ना तेवढा सहज नाही आहे मी. मला अजूनही ते डोक्यात आहे, म्हणजे 91 साली घडलेली घटना. त्यात फक्त चिल्लर राहिली होती देवीच्या समोरची जी ठेवतो लक्ष्मीपूजनाला, बाकी सगळं जळलं होतं घरातलं सगळं, म्हणजे अंगावरचे कपडे अंगाला आग नाही लागले म्हणून राहतं ते. मला अजून किती कॉईन होते ते पण ध्यान आहे. मी असंच खुनशी माणूस आहे, ह्याला लेप भेटला पैशाचा, त्याला लेप भेटला अहंकाराचा. पैसे आले चार भौतिक जगातले जे लोक आहे जे पैशाला मोठा म्हणतात त्यांनी मला मोठं केलं आणि मग मी सगळं खाली बघायला लागलो. पण वेळेने मला दाखवलं आणि मग ते भेटतं ना प्रत्येकाला. जसं जी विपन्नावस्था तुमच्यावर आली त्या काळात तुम्ही तुमच्या विपन्नावस्थेला कोणाला जबाबदार धरलं? ना, मी दारू पित असताना तर मी सोडून सगळ्याला जबाबदार धरलं, माझ्या आईला बापाला सगळ्याला. दारू पित असताना मी सगळ्यांना जबाबदार धरलं, माझ्याकडे मी बोटच नाही करतो माझं सगळं, कारण मला आतून माहीत होतं कांड तर आपणच कर रे, पण मला ते सही करायची नव्हती खाली, कारण मला वाटायचं की मी जर ॲग्री झालो की मग खालास मग हे सगळे माझे बाप बनून जातील. अहंकार तुटून पडेल तो अहंकार. आज मी परत तोच शब्द म्हणेल सर की अहंकार मी आज म्हणतोय का तर मी ॲक्सेप्ट केलाय. मला तेव्हा तो अहंकार वाटायचंच नाही, तेव्हा ती माझी अचीवमेंट वाटायची माझं आहे ते. विपन्नावस्थेमध्ये असताना तुम्हाला व्यसन नाही लागलं तसं, परंतु संपन्नावस्थेकडे प्रवास सुरू झाल्यानंतर तुम्हाला व्यसन लागलं, हे कसं काय झालं? विपन्नावस्था म्हणजे मला मराठी पण बोंबलेली, म्हणजे विपन्नावस्था म्हणजे गरिबी. गरिबीत असताना जी दारू प्यायचो ना, चांगला दारू प्यायचो मी, टचून प्यायचो, पण तेव्हा त्याचा हे जे असायचं ना की माझे मित्रमंडळी जे होते ते मारणारे, माझा लहानपणीचा जो मित्र दुर्दैवाने माझ्यात नाही तो, पण तो मारायचा मला. असं नाही का ऐसा नाही कर, हिंदी जास्त बोलल्या जाते औरंगाबादला आजच्या संभाजीनगरमध्ये, तो मारायचा मला. ऐसा नाही करते रे ते नेत्या, घरी नीट जायचं, आईला उलट दारू प्यायचो, पण दारू डोक्यात कधी बसली? जेव्हा पैसे आले तोपर्यंत मी बुजून होतो ना, मी कामावर नाही जायचो दारू पिऊन, माहिती होतं लात मारून काढून टाकलं मालक. मी पैसे आल्यावर कामावर दारू पिऊन जायला लागलो, का तर मालक पुण्यात बसला होता, मी औरंगाबादला होतो, मालक नव्हता राहिलेला फिजिकली बोकांडी, तर मी तिथं मालक बनायचो. मला एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटली होती, मी ती धोक्यानेच मिळवली होती. मी मॅनेजर झालो होतो एक मोठ्या, ज्या काही जिथं मी नोकर होतो तिथं मॅनेजर झालो, मालक पुण्यात, आणि मी बारमध्येच ऑफिस मांडून टाकलं होतं. आणि ह्याला मी अधिकार समजायचो, मालकाला माहीत नव्हतं का? मालकाला माहीत पडलं होतं, पण त्यांचे हात दबलेले होते, त्यांच्याकडे अल्टरनेटिव्ह नव्हतं, आणि मी खूप वर्ष काम शिकलो होतो. माझा अहंकार, मी थोड्या वेळपूर्वी जे सरांना शेअर केलं की माझा अहंकार मला अचीवमेंट वाटत होती, मला वाटायचं आहे म्हणजे अद्वितीय माणूस आहे मी, दुसरी कॉपीच नाही बन सकती. आणि दारू त्याला अशी शिलगून टाकायची, म्हणजे चंद्रयान आत्ता मी तेव्हाच होतो तिकडं, म्हणजे खलास आपलं कुछ भी कर सकते, म्हणजे हे जे डायलॉग आहे ना लात मारल तिथं पाणी काढलं नामुक डमुक डमुक, ते खरे वाटायचे तेव्हा. एवढं नशेत या दारूचा शरीरावर काय परिणाम झाला? लिव्हर सिरोसिस अमुक तमुक असे काही रोग? तो खूप लास्टचा स्टेज सर, म्हणजे दारूचा परिणाम जर मी सांगायचं झालं तर सुरुवातीचे परिणाम सगळे गोडगोड होते, कारण पार्टीज, मला असं ते चांगले कपडे. आत्ताच मी दादाला शेअर करताना सांगितलं की कार्यक्रमामुळे नवीन टी शर्ट भेट, म्हणजे मला आजची अचीवमेंट ही कार्यक्रमामुळे नवीन टी शर्ट घेतला. दारूमुळं काय झालं, मी पेस्त्री झालो, थोडासा पैसे होते दारू होती पेस्त्री बनलो, जिकडे तिकडे जायचो तर थोडासा असं. आणि ही आत्ता जे थोड्या वेळ पहिले कौतुक झालं, मला नवीन नवीन हेलं अंगात भरलं होतं कौतुक आयनमॅनचं, पण हे कौतुक पैशाचं लई डेंजरस होतं एकदम. ज्या लोकांनी मला एकदम रॉ बघितलेलं होतं ना, मी म्हणजे माझ्या नातलग पण असतील इथं डेफिनेटली, आय एम सॉरी, भीक पण मागितलेली आहे. आर्थिक परिस्थिती जेव्हा माझी काय होती नाही ना, आई कार्यक्रमाला जायची, आम्ही घरी चार भावंड चार बहिणी, कुणाकडे तरी नोकऱ्यांनी म्हणून दिलेल्या नातलगातच, आणि भाऊ मोठा होता तो थोडा टागा असल्यामुळं तो त्याच्या आला आणि नसायचं. तर त्या ह्याच्यातनं जेव्हा पैसे आले ना तोच माणूस समजू शकतो ज्यांनी गाडी पुसलेली आहे. मी ह्याला काही मोठं पण नाही म्हणत आहे, परिस्थिती होती ती, पण फडकं मारून नंतर असं तोबाडात हाणून मग 1 रुपया हातात द्यायचे ना, त्यानंतर जेव्हा असं बंडल असायचे ना तेव्हा असं उतुमात असायचं, असं वाटायचं तू भेटला पाहिजे राव आज, तुझ्यानी 1 रुपया दिला होता ना कांटळीत हाणून, त्याला आधी एकच घेतला असता मग मारला असता. तो जो तो होता ना त्याच्यामुळं दारूला डबलशी लागलं आणि मग सुरू झालं. मग ॲक्सिडेंट तो का नैसर्गिक होतं, मी ज्या प्रकारची, मला औरंगाबादून पुण्याला यायला 12-12 तास लागायचे, म्हणजे हळूहळू जो बार दिसेल तिथं थांब पी असं, म्हणजे माहीत नसायचं, कॅलेंडर चेंज व्हायचे. माझं दारू पिणं एवढं उच्चांक गाठले गेलेला होता की मला कळायचं नाही, मी असं रूममध्ये कधी उठलो आणि बघितलं तर कॅलेंडरवरची कॅलेंडर दिसायचं, घड्याळ दिसायचं,
घाबऱ्यापोटी घरच्यांनी दार लावलेलं असायचं परत 10 रुपयाला, तर कळायचं नाही सहा कधीचे हे सकाळचे संध्याकाळचे कॅलेंडर आहे तारीख कोणती असली, आणि ते काही नाही जाऊ दे म्हणायचं आपलं काय करायचं काही नाही, परत तसं शांत वाट बघायचो, दारू उतरल्यावर गरिबासारखा, दारू पिल्यावर वाघासारखा, असं काहीतरी मी पागल झालो होतो. इन शॉर्ट सांगायचं सर तर वेडा मी पूर्ण झालो होतो, फक्त मी स्वतःला मला कळायचं आपण वेडं झालेलं, पण मी ॲग्री होत नव्हतो की मी वेडा झालो आहे, मला कळत होतं मी संपाय चाललो आहे, माझे ॲक्सिडेंट वारंवार होत होते, माझं लग्न करून दिलेलं होतं ते काही दिवसातच मोडण्यावर आलेलं होतं, असे काहीतरी खूप चित्रविचित्र आणि मी एक्सेप्ट करत नव्हतो. प्रेक्षक आपण एखादा चित्रपट बघतो ना त्यावेळेला इंटरवल पर्यंत एक वेगळी स्टोरी असते आणि इंटरवलच्या नंतर वेगळी स्टोरी असते, तर आता असं समजा की इथे इंटरवल झाला, आता इंटरवलच्या नंतर बदललेली स्टोरी काय होती ती आपण यांच्याकडून ऐकून घेऊया. लक्षात घ्या, लिव्हर सिरोसिसपर्यंत पोचलेला, लग्न मोडायच्या अवस्थेपर्यंत पोचलेला, दिसेल त्या बारमध्ये दारू पिणारा आणि दारू प्यायल्यानंतर जगाला आपल्या या गरीब अवस्थेला जबाबदार धरणारा हा माणूस आता काय आयुष्यात घडलं ते आपण ऐकूया. दारू सुटली त्यानंतर ती नेमकी कशी सुटली आणि त्यानंतर कधीही दारू प्यावीशी वाटली नाही? दारू थांबली. मी ज्या काही फेलोशिपला किंवा मी ते काही गोष्टी अनामिक असतात त्यामुळे मी ते नाव इथं पूर्णतः घेणार नाही, बाकीच्यांच्या माझ्यासाठी धोके. दारू थांबली. मी ज्या ह्याला फॉलो करतो गोष्टीला त्यात एक सांगितलं जातं की दारू थांबलेली आणि ती थांबलेली राहण्यासाठी मला त्याच्यावर रोज प्रॅक्टिस करायचं आहे. माझी भाषा सुधारण्यासाठी मला रोज चांगलं जसं बोलावं लागेल, माझी हेल्थ चांगली राहण्यासाठी मला रोज व्यायाम करावा लागेल. आयर्नमॅन केल्यानं आता मरुस्तोर मी काही नाही का, मला रोज व्यायाम केला तर मी ते टायटल टिकू. तसं दारू माझी थांबलेली आहे. एक एक दिवसाच्या हिशोबाने मी मागील 13 वर्षापासून दारू पिलेली नाही आहे आणि मी रोज सकाळी उठून प्रार्थना करतो देवाला की मला आजचा दिवस दारूपासून दूर ठेवू. ह्या थीमवर माझी दारू थांबलेली. नितीनजी, स्वतःची दारू सुटणं ही एक अचीवमेंटच आहे, परंतु तुम्ही स्वतः बरोबर दुसऱ्याची दारू सोडवली? नाही नाही, सोडवली नाही. मी माझं मी आत्ताही जे सांगतोय माझ्या सांगण्याचा आशय इथं येऊन मला जे सरांनी आणि सर्वांनी इथं बोलण्याची जी अपॉर्च्युनिटी दिली यातनं मला एकच मेसेज द्यायचा आहे, माझ्यासारखा गॉन केस, माझ्यासारखा होपलेस माणूस नीट होऊ शकतो. तर प्लीज आपल्या आजूबाजूला, माझ्याकडं मी कुणालाही परत सांगेल की मी कुणाला इंटेन्शनली बोलत नाही आहे, आपल्या आजूबाजूला व्यसनी, व्यसनी म्हणजे काय, जो कधीमधी पितो तो व्यसनी नाही असं मी व्यसनीचं एकदम सिंपल मी प्रश्नाच्या थोडं बाजूला जातो. व्यसनीबद्दल काय होतं, मी 4-8 दिवसापूर्वी एक आय आय डॉश डॉश अशा एक मोठ्या अधिकाऱ्याकडे गेलो, एक व्यसनमुक्ती संबंधितला कार्यक्रम होता आणि त्यांचे तोंडात गुटखा चावत चावतच ते मला म्हणले वो सब मे को मालूम आहे हम नाही करते. प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा व्यसनाबद्दल कुणाकडे बोलायला जाऊ तर त्यांनीच काल परवा कुठेतरी ओकेशनल पार्टीमध्ये एक पॅक घेतलेला असतो त्यामुळे ते व्यसनावर बोलतच नाही, ते त्या व्यक्तीबद्दल बोलतात जो रोडवर पडलेला आहे. व्यसनाची नॉर्मल डेफिनेशन आहे, दारुडेपणाची एकदम नॉर्मल डेफिनेशन आहे, जो या व्यक्तीला येत्या प्रत्येक काही दिवसांमध्ये दवाखाना बघावा लागतो. मी माझ्यावर घेतो, मला जर प्रत्येक काही आठवड्यात दवाखाना बघावा लागतो आहे, माझा व्यवसाय बोंबलत चाललेला आहे, माझी नोकरी सुटायला आलेली आहे, माझं घर सणाच्या दिवशी पण सुतकी दिसतंय, माझं घर अस्थिर आहे, मी सर्वांगाने बुडलेलं दिसतो आहे, तर मला नक्कीच व्यसनातून बाहेर पडायची गरज आहे. कधीतरी उग झाकणभर 4 चौघात पिऊन कधीतरी 8 दिवसांनी परत येतो अशा माणसाला व्यसनी म्हणायचं कुणालाच आधी, असा माणूस व्यसनी नाही आहे त्याला त्या गोष्टी, पण असतात 100 रत्न 8 लोक माझ्यासारखे डिफेक्टिव्ह असतात त्यांना त्या हेल्पची गरज आहे. दारूला सरसकट एक मी दारूचं हे नाही करते काय म्हणतात त्याला, दारू चांगली म्हणत नाही वाईटही म्हणत नाही, ते विकणाऱ्याने विकत बसावी. मी म्हणजे एखाद मूर्खपणा म्हणा किंवा काय म्हणा, दारू थांबल्यावर सगळ्यात पहिलं काम जर केलं तर दारू थांबल्यावर मी 1 वर्षानंतर मी स्वतः वाईन शॉप टाकलं, म्हणलं जिससे पैसे गेवे आणि उसमें से निकालेंगे, असा असा म्हणजे असा मी. त्याच्या 3 वर्षानंतर जेव्हा मी दुकानावर माझ्या भावाला आणि 1-2 मुलाला घेऊ जात असताना येत असताना शेठ म्हणून बसताना बघितलं ना तर माझी फाटली. म्हणलं नाही, आपण पोराच्या हातात किंवा पोराच्या हातात हे बघू नाही शकत. मी ते एस्टॅब्लिशमेंट लायसन्स सकट विकून टाकलं. ते विकताना माझी घरचे माझी बायको जिचा काही आर्थिक तिला आज पण माहीत नाही मी काय व्यवसाय करतो, पण ती म्हणली की तुमचं तर काही खरं नाही म्हणे तुम्ही असे, ते कमीत कमी फिक्स काही पैसे येत होते. म्हणलं नको रे बाबा, ते मला भीती वाटते, हा असा काहीतरी मी येडा आहे. पण दारू सुटल्यानंतर तुमचं वजन खूप वाढलं, तुम्ही लठ्ठ बनलात, जवळपास 90 किलो पर्यंत तुम्ही पोहोचलात. दारू थांबली तो दिवस होता 42 किलो, लिव्हर सिरोसिसची दुसरी स्टेज, डॉक्टर म्हणला होता ह्याला घरी घेऊन जा,
येड्याच्या मला डॉक्टरांनी ज्या कोणत्या दवाखान्यात होतो त्यांनी माझ्या घरची माझ्या आईला सांगितलं होतं खास करून ह्याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाका, तिथंच हा नीट राहील, 4-6 महिन्यांनी घरी आणा, पण ते लेबल नको लागायला वेड्यांचं माझ्यावर म्हणून घरी आणलं गेलं. योगायोगाने एक रिकवरिंग फेलोशिप आहे ते मी जॉईन झालो, मला त्यांनी जबरदस्ती तिकडे जॉईन केलं, नेलं, मी तिथं गेलो, रोज जात आलो. आता सर जे म्हणतात मी दुसऱ्याच्या काही कामी नाही आलो, मी माझ्याच कामी आलो. तो 42 किलोचा मी येतात 4 वर्ष 2015 मी 87 किलोचा झालो होतो, कारण दारू बंद होती आणि माझ्या शरीराला इथून तिथून माझ्या शरीराला आणि माझ्या मेंदूला सगळ्यात मोठा भस्म्यारोग झाला होता तो दारूचा, कारण मी सगळं खाल्लेलं, मी सगळं कमवलेलं, मी सगळं इज्जत मिळवलेली ते सगळं दारू घेऊन टाकायची. माझ्याकडनं दारू दूर झाली आणि ते सगळं मला भेटणं सुरू झालं, ते अन्न मला भेटणं सुरू झालं, ते पैसे मला भेटणं सुरू झालं, ते घरातलं सुख म्हणजे जे मी घरात गेल्यानंतर पोरगी कोपऱ्यात आणि बायको आज काय नवीन ह्याच्यात जे सस्पेन्स असायचं ना ते आता घरी म्हणजे तो मला भेटणं सुरू झालं. पोरगी वाट बघायला लागली घरी गेल्यावर, पण माझी मुलगी आता BSc फायनल आहे, तिने तो टाईम बघितलेला आहे माझी घरात एंट्री मातेरा शेरागावाली आणि ती थरथर 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 थरथर. माझं प्रेम असं असायचं की मी बर्नीभर कॅडबरी, माझं मुलीवरचं प्रेम बर्नीभर कॅडबरी डायरेक्ट, खाऊच शकत नाही आणि माझा राग म्हणजे मी फेकू शकतो उचलून, हे तिला माहिती होतं. पण त्यातनं डायरेक्ट 180 डिग्री चेंज झालं की मला कळायला लागलं ह्यांच्यावर. मी सुरुवातीचे काही काळ दवाखान्याची ट्रीटमेंट पण चालली, 6-7-8 महिन्यांनी जेव्हा अन्नपाणी सुरू झालं, वजन नॅचरली वाढत चाललं, मेंदू थोडा नीट होत चालला, माझा गजनी झालेला होता खूप, म्हणजे मी उदाहरणं यासाठी देतो आहे का, तो विषय असा आहे ना दारू म्हणलं की सगळे असे अंग चिकडून घेतात कासवासारखे, कुणी कानंसुद्धा बंद करतात की ते ऐकायलाही नको. माझ्या घरात दारूचं व्यसन फुल भरलेलं असतं, माझी आई बहीण बायको मुलं सगळ्यांच्या डोळ्याखाली काळं आलेलं असतं, पण दारूचं विषय म्हणलं कानावर आठवत होतात, म्हणून मी मध्येमध्ये थोडंसं असे थोडंसं हसायसारखं की मी गजनी झालो होतो. मला शॉर्ट टर्म मेमोरी डिसऑर्डर पिक्चरमध्ये नंतर आधी मला झालेला होता की जेव्हा मी नीट झालो तर मला आठवायचं नाही सकाळचं संध्याकाळ, मला ध्यान देऊन बघायचो मी की कोण आहे नेमकं, बोलतोय तर खरं बरं ते लोक लज्जेने हसून उत्तर द्यावं लागायचं, हो हो, मला कळायचंच नाही कोण. लई गेल्यानंतर मग मी कुणाला तरी असं तर ते सांगायचं तेच होते, हा असं असं काहीतरी येतं. मग अन्न जाणं धंदापाणी सुरू झाला, काम माझं बुडालेलं होतं, माझं काम मायनस पब्लिकली असं आकडे म्हणून नाही आकर्षण म्हणून -7 कोटी होतो मी सगळ्या प्रकारचे, म्हणजे फक्त प्राण्यांकडून कर्ज घ्यायचं बाकी होतं, शेवटचा टाईम असा होता. आणि दारू थांबल्यावर निसर्ग म्हणून मी नेचर गॉड परत सगळं पूर्वरत होऊन 5-7 वर्षात मी परत शेड झालो होतो. एक फोटो आत्ता जो फिरला ना त्यात मी असा तो घाम आलेला आहे, टीका लावलेला आहे, तो बिगर दारूचा आहे माझा, असा राडा सगळं, म्हणजे फक्त पायाच्या बोटात अंगठ्या नाही घालायचो मी, म्हणजे अशा अंगठ्या ती चैन बाई लाजल एवढं सोनं घालायचो. आणि ड्राय ड्रंकर एक शब्द वापरला जातो की बिगर दारूचा नशेडी, त्या लेवलला मी आलतो. पण एक असं झालं की मला पायऱ्या चालता पायऱ्या काही घराच्या पायऱ्या म्हणून 2-4 अर्धा पायऱ्या चालल्या ना दम लागायचा. दारूच्या टायमिंगचा जो अहंकारी होतो ना मी तोच माणूस आहे, फक्त काय त्याच्यावरचं लेबल तो थोडासा काय बंदूक घेऊन फिरायचो म्हणा तर आता फक्त नेलकटर घेऊन फिरत होतो बिगर दारू म्हणल्यावर. तर मला जो थकवा दम लागायचा ना त्यात पण मला कमीपणा वाटला. अभ्य म्हणलं आपण असे नाही आहे, आपल्याला हे नाही व्हायला पाहिजे. फिटनेस बिटनेस मला काही करायचं नव्हतं, मला वजन कमी करायचं होतं. मी 4 दवाखाने शोधले, म्हटलं कुठंतरी पैसे देऊ की ही तुमची फीस, माझं वजन तुम्ही कमी करा. मला काय म्हणजे माझं वर्ष गेलं त्यात वाया, मी पैसे दिले ते भरपूर सगळं, लोकांची काही चूक नाही, ते दे ऑपरेट देअर स्टोर्स, मला त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही. मी त्यांच्याकडे गेलो की हे पैसे घ्या आणि माझं वजन कमी करून द्या, पण ओव्हरऑल त्याचं उत्तर कालांतराने हे निघालं, पैसे तर घेऊच पण व्यायाम तुला करावा लागेल. म्हणलं मग पैसे काय द्यायचे, मग व्यायाम मीच करतो. मग व्यायाम सुरू झाला सर, सहज पळालो. धन्य. व्यायाम ते आयन मॅन हा प्रवास सोपा नाही आहे, त्याविषयी काय सांगाल? नाही असं आयन मॅन वगैरे मला काय व्हायचं नव्हतं, मला फक्त वजन कमी करायचं होतं. मला खरंच प्रॉब्लेम येत होता, म्हणजे तेव्हा आमच्याकडे कमोड नव्हतं, इंडियनच होतं, ते तिथूनच सुरुवात असायची. तर वांदे असे झाले होते ना की व्यायाम, आणि मी जे केलं ना, मला काल परवाच माझा एक मित्र आणि मैत्रिणीसुद्धा मला असं एकदम छान म्हणले की यार तू आहे ना असं येडे वाहून देतो. मी सरांना आता ऐकताना ते बघितलं ना, मी मला आवडलं वाहून, माझा तो नेचर आहे, मी दारूत पण वाहून दिलं, मी त्याच्या आधी माल छापायला वाहून दिलं, मी माझ्या आईला जे काम करताना बघितलं भांडे घासताना मला लाज नाही येतात, माझ्या आईचं काम होतं ते. तर आमच्याकडं होळी दिवाळी तेव्हाच असायची जेव्हा लोकांच्या घरी लग्न, म्हणजे ते आमच्या दिवाळीचा सण असायचा, कारण ते यायचं घरी खायला ना. इथंच दत्तवाडीलाच नाक्यावरच पुढं बंगले बिंगले बनले होते, आई कामाला जायची. तर असे काही सण बघितले तेव्हा डोक्यात होतो, माल तर छापायचा.
सुदैवानी काही मी चुकीचा मार्गाला नाही लागलो, नाही तर माणसं मारून माल कमवला असता. पण सुदैवाने ते त्याची योजना होती वर्षाची की त्यांनी मला योग्य ठिकाणी लावलं आणि मी त्यातनं मार्ग मला सापडला. माझं काही हे नाही, पण ती जी सर बोला बोला तर त्या जी माझी ती जी आग होती ना, म्हणजे माझा स्वभाव आहे वाहून देणे. पैशाच्या टाइमी पैसेच कमवले, कामाच्या टाइमी काम, दारूच्या टाइमी दारूच पिली, हुलाल झालो. परत जेव्हा हे योगायोगाने फिटनेसचं थोडंसं लागलं सोबत तर म्हणला करतोच आहे. वजन पण मला फर्स्ट क्लास, एक 6-7-8 महिन्यात धाडकन 10-15 किलो कमी झालं. म्हणलं हे क्वांटिटीत काम व्हायला लागलं, आता असंच करू. आणि एक दिवशी रॅन्डम मेसेज आला होता डिकथलॉनचा आणि 5-7 किलोमीटर काहीतरी पळायचं होतं आणि पळालो तो. आम्ही एरोबिक्स योगा करायचो, आमचं चांगलं चमू बनला होता 10-20 जणांचा, त्यांच्यातच पळालो. आणि मी आणि माझा मित्र काहीतरी पळायला दुसराच आला आणि मी 5वा आलो. ठीक आहे, ते पिक्चरसारखंच 5वा आलो. खरं आनंद खूप झाला, एकदम लहान मुलासारखा आनंद झाला. पण ते पहिला आल्याबद्दलचं मनात होतं की आपण पण येऊ शकत होतो, यावं तर लागल. मग त्या तिथून जे सुरुवात झाला प्रवासाचा, माझा सहज म्हणून सांगायची बात, मी 5 किलोमीटरपासून सुरुवात केलेली 2015ला. 2017ला मी 100 miles पळालो होतो 28 तासात नाशिक ते मुंबई. त्यातला पण म्हणजे आता जसं मी सरांनी एक काहीतरी शब्द वापरला गरिबीला, इंग्लिश शब्द माझ्यासाठी तो मराठीतला, मी रजिस्टर. प्रॉब्लेम काय माहिती आहे का, या खुर्चीवर तुमच्या आधी मला वैशाली करमरकरांशी बोलायचं होतं, त्याचा काही फॉरवर्ड इफेक्ट आहे. मी तो रेस इथं जवळपास सर्व, आता पुणे मोठी सिटी, इथं रेस मॅरेथॉन रोज होतात. सगळे सकाळी तंग होतात, ते लोक पळतात आणि स्कूटरला जागा नसते, पुणेकर आहेत आपले. तर ते 100 mile होतं, मी रजिस्टर केलं, फीज भरली, नाशिकला गेलो. उद्या पळायचे 4 एप्रिल 2017-18 गोष्ट असेल. 4 एप्रिल मस्त ऊन होतं आणि 3 एप्रिलला पोहोचलो. ते आदल्या दिवशी जे काही किट घ्यायचं असतं, बीब नंबर, चेस्ट नंबर, ते सगळं घेतलं आणि 2 लाईन होत्या, 100 kilometer 100 miles. म्हणलं आपलं काहीतरी गेम वाजलेला आहे. मला ते कळलंच नाही 100 mile म्हणजे 161 kilometer. मी 100 kilometer म्हणून नोंद केली होती. मला वाटलं 100 mile म्हणजे लहानपणापासून मैल ऐकलं होतं, 2 mile चालायचं 4 mile. म्हणलं 100 mile मराठीत मैल म्हणजे किलोमीटर. हे माझ्या आत्ताची गोष्ट आहे बरं का, जास्त दूरची नाही, लहानपणाची नाही आहे. त्यामुळे मी परत शाळेत जातो आहे. मुलगी BSc फायनल आहे आणि मी YCA मधून BA सेकंड इयरला आहे आता. मी तर आता 100 miles रजिस्टर केलं. काही दिवसांनी असं होऊ नये की तुम्ही शिकता आणि तुमचा धडा अभ्यासक्रमात आहे. नाही, असं काही नाही. मी जे काही करतोय ते त्यातलं थोडंसुद्धा कॉपी पेस्ट माझ्या लेकरांनी जरी केलं तरी बस, म्हणजे जे आत्ता करतोय ते त्यांनी कॉपी पेस्ट करावं, हे नंतर आलेला विचार. सरांनी जो विचारला प्रश्न त्यातलाच की मला ते कळलं नाही, पण आता म्हणलं हो घ्या आता काय, त्याला आता बांध तर सुटलं आहे. पळालो 161 kilometer. ते मरता क्या नाही करतावाली फिलिंग शेवटचे 4 तास होते. खूप शिव दिला स्वतःला, म्हणलं असं नाही करत याच्यानंतर. तिथून मी सुरू केलं. माईल्स आणि किलोमीटर हे वेगळं असतं, ते घड्याळात पण आणि तसं करता करता त्यानंतर मग 21 kilometer. मी आजपर्यंत जर हे किलोमीटरचं काही सांगायचं झालं असं म्हणजे काही विशेष नाही, परत ते म्हणेल मी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहरात ही अजून गोष्ट वाढायची आहे. त्यामुळे मी तिथं पहिला असं मराठवाड्यात पहिला वगैरे. पुणे मुंबईत असे घर सोडून 10 आहे. मी 10 kilometer मोजले नाही किती, 21 kilometer मी 100 पेक्षा जास्त वेळा पळालो असेल. ऑफिशियली 50 वेळा पळालेलो आहे. 42 kilometer म्हणजे ज्याला फुल मॅरेथॉन म्हणतात ते 10 वेळा पळालो आहे, धावलो आहे. 50 kilometer 5 वेळा, 100 kilometer 2 वेळा, 161 kilometer मी आता एक्सप्लेन केलं ते 1 वेळा हे धावलो आहे. सायकलिंग मी 200, 300, 400, 600 kilometer ॲटस्ट्रेट चाललं आहे. ह्या एक स्पर्धा असतात ब्रेवेट म्हणून, त्या इन अ इयर 3 वेळा केलेलं आहे. 200 kilometer मी 18-19 वेळा केलं असं सेपरेटली. स्विमिंग मी पोरबंदर मुंबई आणि काही ठिकाणी 5-5 kilometerचे 3 वेळा, म्हणजे 2.5 kilometer आत जाणं, 2.5 kilometer बाहेर येणं, असे स्पर्धा 2-3 वेळा केलेलं आहे. आयर्नमॅन जे आता हे सांगितलं हे मी विदेशी 4 वेळा केलं आहे. 2 वेळा 70.3 यातला अर्धा भाग आजच गोव्याला चालू आहे ती स्पर्धा. मागच्या वर्षी मी येऊ नाही शकलो ही 2 वेळा. हे सगळ्या आकडेवारी आकर्षणासाठी. मी परत तेच सांगेल की हे सगळीकडे पण करायचं ठरवलं ना तर होऊ शकतं. तर आपल्या आजूबाजूला करायचं आहे तर होऊ शकतं, याच्यावरच प्रश्न आहे. कारण आपल्याकडे काय माहिती का, प्रत्येक जण 1 जानेवारीला ठरवतो की या वर्षी, आणि 5 जानेवारीला तो कागदच सापडत नाही ज्याच्यावर ठरवलेलं असतं, हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यावरच एक प्रश्न आहे की हे जे सगळं तुमचा हा जो अफलातून प्रवास आहे, एकीकडे प्रचंड दारू आणि तिथपासून ते डायरेक्ट आयर्न मॅन आणि सगळी समृद्धी, याच्यात नशिबाचा वाटा किती आणि मेहनतीचा वाटा किती?
समृद्धी पैशाला मी नाही म्हणत देवकृपेने. आता मागील 13 वर्षापासून समृद्धी मला पहिले जी कळली ती मला माझ्या कमिटमेंटची, निसर्गाने दिलेल्या गोष्टीशी, माझ्या स्वतःच्या खरेपणा, हे खूप जरा नाटकी शब्द वाटतात पण वागावं लागतात. नशिबाला मी शब्द देईल, माझ्या आई आजीचा आशीर्वाद, मला जे वेलविशर्स आहे त्यांचा आशीर्वाद, हेच नशीब म्हणून मी जिवंत राहू शकलो. अदरवाईज मेहनत तर असं काही नसतं, मी जेवढं काम करेल तेवढे पैसे मिळतील. समृद्धीला सगळं जग पैसे मानतं, तर ते जेवढी ज्याची माझी जेवढी पात्रता तेवढी मिळणार आहे मरुस्तवर. माझे जे काही शिक्षण असेल, मला जेवढं वजन उचलता येत असेल, जी माझी कुवत ते मला पैसे मिळेल. पण मेहनत जी सरांनी आता बोलले ना 1 जानेवारीवाला, तो मॅटर खूप गरजेचा आहे. मी जे काही काम करतो, जर मी एक फिटनेस असो का माझा व्यवसाय असो का नोकरी, ते रोजच्या टाईमटेबलमध्ये मी न चुकता केलं, मी माझा रोजचा दिनमान आखला, त्यातनं 50% जरी झाला तरी हे सातत्य कायम राहतं. आणि ह्यालाच मेहनत म्हणल्या जाते. जे लोक सातत्य ठेवतात त्यालाच मेहनत म्हण. मेहनत अशी काही वेगळं असं कोणतं तरी ग्रह नाही आहे. प्लुटो म्हणजे मेहनत. मी जे रोज करेल आणि नियमित करेल ती मेहनत, आणि ती रंग येतं, ती रंग लातीच. रोज मेहनत केल्याने होतंच. मी आत्ता इथं यायच्या आधी काय केलं, 10 पुशअप मारून टाकलं. मला भिल्यासारखं झालं, सरांनी खूप मला कळ. मी 10 पुशअप मारल्याने थोडा एक्झॉस्ट झालो. हा म्हणलं आता ठीक आहे. तुमच्याकडून हे 10 पुशअप जरी आम्ही शिकलो तरी पुष्कळ झालं असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न आहे की आयुष्यातला तळ पाहिला आणि आयुष्यातलं उंच असं आयन मॅनचं शिखरही पाहिलं, आता आयुष्याकडनं काय अपेक्षा आहेत? तुमची आत्ताची जीवनशैली काय आणि यापुढे काय करावं असं वाटतंय? आयुष्याकडनं अपेक्षा म्हणण्यापेक्षा मी माझ्याकडनं स्वतःकडनं हीच अपेक्षा ठेवली की मला एक एक दिवसाच्या हिशोबाने चांगला माणूस म्हणून जगायचं आहे. मी जे कालपर्यंत सकाळी उठून मला पश्चाताप असायचा ना की नाही राव हे ना, आणि पश्चाताप असायचा मला, दारू पिताना सुद्धा पश्चाताप असायचा, मला दारू पिताना पश्चाताप असायचा. दारू उतरली की पश्चाताप व्हायचा, पण ताकद नव्हती त्याला फेस करायची. तर मला असं काही माझ्या हातून घडूच नाही की ज्याचा मला पश्चाताप हो. आयुष्याकडनं मला तेवढंच पाहिजे. मी ज्या दिवशी माझं ध्येय पैशावरून, पैसे कमवत नाही का, मी कमवतो पैसे. मी माझा एक छोटा मोठा जो व्यवसाय खूप कमी करतो. मी आळशी आहे कामाला. जिथं माल म्हणले की आता मी थोडं बॅकफूटवर जातो का, आता मी जो घाबरलो ना त्या पैशाला, माझी ती भीती बसली माझ्या मनात, आणि त्यामुळे मी आता त्याच्या मागं नाही लागत आहे. घर माझं चालतं. मी दादाशी आता बोलता बोलता गप्पा मारत होतो, माझं घर खूपच चिल्लर. जो फोटो बघितला ना त्याच्या फक्त मागचे भिंती बदलल्यात, थोडंसं आता लस्टर फस्टर मारलेले. अदरवाईज त्या आतले जे लोक आहे तसेच आहे आमच्या घरातले. मी, माझा भाऊ, आमची 7-8 जणं राहतो, खालीवर राहतो, वाद होतात छान घरात ते सगळे. पण ते वादाचं आता काचा फोडण्यावर जात नाही. एकमेका म्हणजे भिंत आणि मुंडकं एक असं असं काही होत नाही. हे मरुस्तर राहो. आमच्या घरात आता खंडन होतं एखाद्या गोष्टीवर. मी माझ्या मित्राची मुलगी संस्कृत बोलून ते शब्द त्यातनं मी ऐकलेलं आहे. खंडन होतं, मंथन होतं एखाद्या शब्दावर. जे वादंग व्हायचे मग तलवार निघायची, आणि खरोखरची तलवार निघायची की तू घरी जा, निघती का मी मारू. आता नाही, आता शाब्दिक तलवार म्हणजे हां आता निघाले, म्हणजे सकाळी शब्द असतो आता निघाले बुटं घालून, म्हणजे पळायला, असे काहीतरी एकमेकाला टोचणे असतात. पुण्यात राहिल्यासारखं वाटतं घरी. आणि असंच माझा औरंगाबादचं घर असंच पुण्यासारखं राहावी. आणि महत्त्वाची गोष्ट, आता मी अशी लाईफ जगायची इच्छा ठेवतो. माझं सगळ्यात मोठा जो माझा एम आहे, मला आता जे काही कमवायचं आहे आपल्याला, मला मरुस्तर कमवायचं आहे, ते हे की माझ्या, मी बघितलं आहे माझं प्रत्येक गोष्ट, माझं अपत्य, माझे मुलगा मुलगी, माझे 2 मुलं 2 मुली असं मी मानतो. माझ्या भावात आम्ही जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळं काजल, पल्लवी, दर्शन, ओम असे 4 लेकरं आमच्या घरातले. त्यांनी मला बघून वगैरे नाही, मी जे काही वागतो आहे ना ते थोडंसं वागण्याचं त्यांनी प्रॅक्टिस करावं, आणि ते होतं आहे. मागच्या वर्षी माझा मुलगा, मला चान्स होता स्वयंला यायचा माझ्या चुकीमुळं, की त्यांनी तारखा उकल्या. माझ्या मुलांनीसुद्धा आयर्नमॅन स्पर्धा केली, आणि ह्याचं श्रेय त्यालाच जातं. मी त्याला 2015 सोबत हिंडवतो. प्रचंड मिसेसचा विरोध होता की, कारण तिला माहिती होतं ना हा मूर्ख माणूस आहे, तिच्या हिशोबाने मी मूर्खच माणूस आहे, की हे पोराला तसं नका करू. आणि मलाही काय असं, आज मी जे काही बोलबच्चन करतो असं नव्हती माझी इच्छा. माझी इच्छा होती हे नाही चल सोबत, कोणतरी येत नाही तू तर चल. तर मी त्याला नेचो, आणि त्याला ते आवडलं. त्याला एवढं छान आवडलं ना की तो, त्यांनीही 200 किलोमीटर सायकलिंग केली ॲट द एज ऑफ, ज्या दिवशी 18 वर्षात झाला त्या दिवशी त्याने आयर्नमॅन केलं. आणि मला खूप भारी वाटलं की भाई, मी माझ्या 18 वर्षी काहीतरी तिसरं घेऊन चाललेलो होतो. एक मुलगी पाहिजे, छान गाडी पाहिजे, छान खूप पैसे पाहिजे, कधीच न संपणारे. आणि तो आज माझाच व्यवसाय, तो येऊन बसतो, म्हणजे मला धसका बसतो तो टेबलवर बसल्यावर, की आता हा आल्यावर काहीतरी तो मला सांगतो, पप्पा हे तुम्ही लिहिले 300 रुपये लिहिले नाही, तर तो चढतो चांगलं. म्हणजे अभय हे काय पद्धत झाली होते, ही हे त्याच्यात आलं, त्याला माहिती आहे हे येडे, हे पैशाकडे लक्ष देत नाही.
तो जिम्मेदारी शिकलाय, घरी आईची काळजी घेतो. मी बायकोला कधीही कुठे इंजेक्शन द्यायला नेलं नाही. मी म्हणायचं जा तिथं स्कूटी येतो याकडं. तो त्याच्या आईची तब्येत खराब असली तो घरी जातो माझ्या आधी, काम सोडून नेतो नेतो. खलास याच्यापेक्षा काय पाहिजे अजून? म्हणजे काय मला एक तर कामात बरं स्वार्थी माणूस. मी तुम्हाला या बोलण्याच्या सुरुवातीला सांगितलं होतं की हा माणूस इतका प्रत्ययकारी आणि प्रेरणादायी आहे की ज्याच्यापासून ज्याला भेटल्यानंतर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल निश्चित घडेल. मला त्यांनी जेव्हा सांगितलं की त्यांच्या प्रत्येक अवयवात एक ॲक्सिडेंट झालेला होता आणि प्लॅस्टर होतं, त्यावेळेला मला मायकल फिलिपेची आठवण झाली, ज्यांनी बीजिंग ऑलिम्पिक्समध्ये 8 गोल्ड मेडल मिळवलेली होती. आणि त्याच्याबरोबर काही वर्षाआधी 2 वर्षाआधी त्याला ॲक्सिडेंट झाला होता आणि संपूर्ण शरीर प्लॅस्टरमध्ये होतं आणि डॉक्टरांनी सांगितलं यू विल नॉट बी एबल टू स्विम. त्या दिवशी त्यांनी ठरवलं की आपण बदलायचं आयुष्य आणि त्यांनी इतिहास घडवला. नशीब असतं पण ते प्रयत्नाच्या शेवटच्या टप्प्यावर असतं, हा फरक आहे. ते ज्यांना कळतं ते हा प्रयत्न करतात. त्यांनी स्वच्छपणे कबूल केलं की अहंकार होता तेव्हा मी इतरांना दोषी मानायचो. अहंकार हा तुमच्या सावलीसारखा असतो. जेव्हा तुम्ही सत्याचा सामना करता तेव्हा तो अहंकार तुमच्या मागे राहतो, तो तुमच्या मार्गातला अडसर बनत नाही. हेच यांच्या जीवनातून आपल्याला कळलं. नजर बदली तो नजारे बदले, बरोबर ना? नक्की. नजर बदली नजारे बदले, कश्ती का रुख बदला तो किनारे बदले. नक्कीच. फिनिशच्या आधी मी एक मिनिट मला देताल फक्त. बोला ना. नाही नाही तुम्ही करून बोला बोला, माझं झालं बोला. माझ्यापेक्षा तुमचं महत्वाचं आहे. नाही नाही नाही, कसं आहे सगळ्यांचं शेड्यूल आहे कामाचं सरांनी. माझं महत्वाची सगळं इथे येणारे म्हणजे मी म्हणाल इथं जेवढे प्रेझेंट आहेत इथं बसलेले सगळे लोक दुसऱ्यासाठी आलेले आहेत, माझा असा दृष्टिकोन आहे इकडं. कारण पैसे देऊन तिकीट काढून वेळ काढून रविवारची सुट्टी सोडून जर कुणी येत आहे ना तर ते स्वतःसाठी येत नसतं. इथं आलेला ऑलरेडी सगळं अपडेटेड आहे. हे कुठेतरी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर माझी आणि ह्यासाठीच आलेले माझं असं ठाम मत आहे. कारण मी दुसरं कारण माझं काय लफडं, मी एकदा जर ठरवलं ना की हे टाईमपासला आले तर मी असंच बघत राहील जिंदगीभर. त्यामुळे मी माझ्याला ठाम करून टाकलं मनाला की नाही हे सगळं अपडेट होण्यासाठी आणि हे अप्लाय दुसऱ्यासाठी म्हणजे लोककल्याणासाठी आलेले. मोठा शब्द जरी असला तर हेच खरे. कारण मी माझ्या घरातल्याला जरी नीट करतो तरी लोककल्याणाचे. कोणताही आसपासचा माणूस जो ॲडिक्ट झालेला आहे कोणताही नशा असू द्या, मी कोणत्याही गोष्टीला प्रमोट नाही करते, तर तो गॉन केस नाही आहे, होपलेस नाही आहे. कोणतीच केस शेवटची नसती. होतं माझ्यासारखा माणूस जेव्हा घराचं वाटोळं करून टाकतो ना, संपून टाकतो, सगळं संपून टाकतो, म्हणजे हा आता उद्या आज रात्री कोणाचतरी खून करेल घरातल्याचा, नाही तर उद्या काहीतरी हा सर्वनाश करेल, अशी परिस्थिती मी केलेली आहे. असतं आपल्या आसपासाचं पण त्याच्यावर होतो. मी कोणता इलाज जादू नाही सांगणार आहे पण तो माणूस बाहेर येऊ शकतो. त्याचं उदाहरण मी नाही आहे, तुमच्या सगळ्या लोकांनी बनवलेला मी आहे. कुणालाच बागं टाकू नका. ह्या गोष्टींना बरेचसे होप्स असतात. नो वन केस इज होपलेस. ह्याचा जो काही यानंतरचे काही ह्या गोष्टीवर की ह्यातनं होतं अशा कार्यक्रमानंतर खूप प्रश्न येतात की काय. कारण मला माझ्यासारखंच असतं ना सगळ्यांचं, हे पैसे घ्या इलाज द्या. तर तसं काही जे ज्यांना कोणाला तसं कोणतं तर कार्यक्रमानंतर स्वयंला तुम्ही लिहू शकता. मी तिथं काही गोष्टी लिहून जाणार आहे की त्या तुम्हाला पासिट ऑन होतील, त्यात पूर्ण अनामिकता राहील. कारण हा विषय असा एकदमच ह्याच्यासारखा आहे की त्याचं नाही का ते मी मोठा असतो तर युनिसेक्स सलून बघितलं की मला असं ते त्याच्याकडे बघूसं पण वाटायचं नाही. आता कळतं की ते स्त्री पुरुष दोघं जाऊ शकतात. मी घाबरतो कारण मला तर युनिशब्दच माहीत नव्हता. तो पुढचे 3 अक्षर लावून मी असं म्हणून लिहितात ते मला खूप नंतर अपडेट झालो मी म्हणजे फार नंतर. तर ते तशातलाच भाग आहे हा की दारू म्हणलं की दारू सोडवा तर ते फक्त दारूवरच अडकून राहतात सगळे. काय दारू लिहिलेल्या पोस्टरकडे जरी बघितलं तर लोक म्हणतील अरे ह्याच्या घरात कोणतरी पिते. तसं नाही आहे. दारू सोडवा लिहिलं आहे कुठंतरी तर ठीक आहे, ते काय त्याच्या मागचा बिझनेस असेल त्याच्याकडे लक्ष न देता असे पण भरपूर ठिकाणे जिथं विनामूल्य ह्या गोष्टीवर होतं, अनामिकतेने होतं. सो असं काय असेल तर मनात ठेवून न देता काही एक चिठ्ठी लिहून मागं टाकली तर मी नक्की त्याच्यावर लिहील, सरांकडे देईल, ते तुमच्यापर्यंत येईल अनामिकता ठेवून. प्रेक्षको दिस इज सच अन इन्स्पायरिंग. त्यांच्या स्वभावामध्ये एक मराठवाड्याचं रांगडेपण आणि पुण्याचं अस्सल बेरकीपण आहे. त्यामुळेच हा माणूस इतका भावला की ज्याचं आयुष्यच एक स्वयंप्रेरणा आपल्यासाठी बनलं. जेव्हा जेव्हा असं वाटेल की आता आपल्या आयुष्यात सगळं संपलंय तेव्हा नितीन घोरपडे याची गोष्ट आठवा, तुमच्या लक्षात येईल की अंत हाच प्रारंभ आहे.
तुमच्या आयुष्यात एका चांगल्या प्रारंभाची सुरुवात करण्याकरता म्हणून टाळ्यांच्या गजरात आपण त्यांना स्मृतिचिन्ह